शासकीय कार्यालयात नागरिकांना कामानिमित्त प्रवेश देताना आडकाठी होत नाही मात्र ताराबाई पार्कातील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात कामासंदर्भात येणाऱ्या एकाही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही तसंच नागरिकांची कामं महिनोन महिने प्रलंबित असल्यामुळं अनेक नागरिक संतप्त बनलेत आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला विनाकारण अडवणूक करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच नागरिकांनी आज टाळं ठोकलं कोरोना संसर्गाच्या काळापासून काही शासकीय कार्यालयातून नागरिकांची कामं टाळण्यासाठी ना नियमांचा अतिरेक केला जातोय ताराबाई पार्कातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाद्वारे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून जमा झालेल्या फंडाचा हिशोब ठेवण्यासह विविध कामं पार पाडली जातात साखर कारखाने के एम टी सहकार क्षेत्र अन्य कारखाने यासह खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या जमा झालेल्या फंडातून कामगारांच्या गरजेसाठी आजारपणासाठी लग्न घर बांधणी किंवा घर खरेदीसाठी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी रिटायरमेंटच्या सेटलमेंट पेन्शनची कामं केली जातात मात्र गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयात नागरिकांना प्रवेश दिला जात नाही कोविडचं कारण दाखवत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांची कागदपत्रं आणि अर्ज स्वीकारले जातात त्यानंतर त्या कामामध्ये काय प्रगती झाली त्याची नागरिकांना माहिती दिली जात नाही गेल्या काही दिवसांपासून अनेक कामं प्रलंबित असलेल्या नागरिकांनी आज कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना एकाही अधिकाऱ्यांना संपर्क केला नाही किंवा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटू दिलं नाही तसंच अनेक पेन्शनर नागरिकांनाही कार्यालयात प्रवेश नाकारल्यानं ना, संतप्त झालेल्या नागरिकांनी या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा निषेध करत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं